Please subscribe to Good Food with Akshata and please don't forget to click on bell icon. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रीट फूड मसाला कॉर्न चाट. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 कणस, 3 शिटा काढून उकडून घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा टॅमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 लिंबू घेतलेला आहे, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. तर सर्वप्रथम आपण एक स्टीलचं भांडं घेऊया, त्यामध्ये हे उकडलेले कणसाचे दाणे घालायचे. जर तुम्हाला कणसाचे दाणे जास्त शिजू नको असतील तर तुम्ही एका भांड्यात पाणी उकळून त्यामध्ये कणस 10-15 ते 20 मिनटं उकळून शिजवून घेऊ शकता. आणि हे मसाला कॉर्न चाट तुम्हाला टपरीवरती किंवा बघायला मिळेल, खूप प्रसिद्ध असतो हो खाण्यासाठी आणि खूप छानसुद्धा लागतो. थंडीच्या दिवसात स्पेशली मसाला कॉर्न चाट बनवलं जातं आणि चवीला पण खूप छान लागतं. तर ह्यानंतर हे सर्वप्रथम कणसाचे दाणे घातलेले आहेत, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, 1/2 चमचा चाट मसाला, त्यानंतर तिखट, चवीपुरते मीठ, फ्रेश कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगला ठेवूया आपण आणि सर्वात शेवटी लिंबू पिळून घालायचा आहे. तर हा 1 लिंबू बारीक मधून कट करून घेतलेला आहे, आता त्याचा रस यामध्ये आपण पिळून घेऊया. तर लिंबू पिळून घेतलेला आहे यामध्ये, आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. चाट मसाल्याचा मस्त असा वास येतोय. तर मसाला कॉर्न चाट खाण्यासाठी तयार आहे. तर बघू शकता जसं आपण आता बाहेर खातो जसं टपरीवरती मिळतं किंवा बाहेर जे छोटे छोटे स्टॉल असतात त्यामध्ये असं सेम टू सेम बनवलं जातं. जर तुम्हाला कांदा किंवा टॅमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया, आता हे खाण्यासाठी तयार आहे. तर एका बाउलमध्ये काढून घ्या, जर तुमच्याकडे प्लास्टिकचे कप असतील त्याच्यात सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला असंच वाटेल की बाहेर खात आहोत आपण. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता हे मसाला कॉर्न चाट खाण्यासाठी तयार आहे. होप तुम्हाला मसाला कॉर्न चाटची रेसिपी आवडली असणार. घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. परत भेटू अशाच एका रेसिपीबरोबर. धन्यवाद.